पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्यावरून काँग्रेस पक्ष हा कमालीचा नाराज झालाय। पदोन्नतीतील आरक्षण कायम राहावं यासाठी काँग्रेस आग्रही आहे। या मुद्द्यावरून सरकारमधून बाहेर पडण्याची काँग्रेसची तयारी आहे अशी पक्षातल्या वरिष्ठ सूत्रांकडून माहिती मिळत आहे। तर या संदर्भात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असताना काँग्रेसची दुतर्फी भूमिका आहे। काँग्रेस कधी काही सांगते व काही करते असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे। याच्यात अतिशय स्पष्ट एवढंच आहे की या संदर्भात राज्य सरकारची भूमिका दुटप्पी आहे। यांचा सामाजिक न्याय हा बोलण्याकरता वेगळा आहे आणि कृतीमध्ये वेगळा आहे आणि या ठिकाणी हे ठरवून करतात एकाने असं वागायचं आणि दुसऱ्याने असं वागायचं। आवाज टीव्ही न्यूज साठी राजेश कुमार तायवाडे, गोंदिया।